जिल्हा परिषदेच्या नावेखाली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या आधुनिक पद्धतीच्या शौचालयाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं. या कार्यक्रमाचं औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक कान्हाशेठ ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून नावे काढलेल्या शाळेला अत्याधुनिक पद्धतीचे शौचालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच शैक्षणिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. शौचालयासाठी जागा देणाऱ्या लीलाबाई घरात युवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, न्हावागाव अध्यक्ष कान्हाशेठ ठाकूर, सरपंच संगीता भोईर, उपसरपंच किशोर भोईर, वरिष्ठ विस्तार अधिकारी नवनाथ साबळे, कनिष्ठ अभियंता अभिजित मटकर, केंद्र प्रमुख सुरेश जोशी, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, देवकुबाई ठाकूर, माजी उपसरपंच सागर ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, अरुण शेठ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य स्नेहलता ठाकूर, देवयानी मोकल, राम मोकल, अरुण मोकल, सीएल ठाकूर, ह म म्हात्रे, संजय ठाकूर, प्रकाश कडू, वंत ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरापासून दूर मात्र कांदळवन आणि खाडीच्या निसर्गरम्य परिसरात असलेली न्हावे खाडी शाळा महाराष्ट्रातील नामवंत शाळा म्हणून नावरूपास आणण्याचा मानस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला. आणखी बऱ्याचशा सुविधा अद्ययावत स्कूलच्या दृष्टीनं क्लास वाईज त्यांना जे लागणारे सर्व पुस्तक वह्या किंवा जे काय वर्क्स बुक असतील हे सर्व तुम्ही ज्या पद्धतीने आणले खेळ साहित्य आणले हे पाहिल्यानंतर ही शाळा नक्कीच महाराष्ट्रातली एक नामवंत शाळा होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आहे. त्या गावचाच मी आहे तो प्रत्येक गोष्टीत मी आहे. पण कुठं बाजूला तुम्हाला वाटलं की रामशेड आला नाही रामशेडनं पाहिले नाही तर ताबडतोब मला सांगा. म्हणजे ह्या बाबतीत मी थोडे रामशेड तुम्ही महिन्यात 2-4 महिने आला नाहीत आणि मग हे राहिले असं काही व्हायला नको त्याच्या ताबडतोब सांगा. पण ॲक्टिवपणा आपला चांगला आहे त्या दृष्टीने तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला बोलवलात त्याबद्दल धन्यवाद देऊन ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली त्या सर्वांना त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा देऊन थांबतो. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे याची आस्था या गावामध्ये दिसून येते. शिवडी न्हावा सिलिंग झाल्यावर मुंबई जवळ येईल अशा परिस्थितीत इथल्या विद्यार्थ्यांना या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळायला हवे. आपल्या गावातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याच्याविषयीची आस्था याच्याविषयीची ओढ ही आपल्या सर्वांची प्रकट होते. न्हावाखाडी गाव आपण तसं म्हटलं तर आता शहराच्या शहरीकरणाचा वारा अद्यापही तसा म्हटलं तर लागलेला नाही आणि त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारी मुलं ही प्रामुख्यानं आता ही आपापल्या गावामधलीच मुलं किंवा मूळतः आपापल्या घरांमधली मुलं ही जास्त करून आहेत. अन्यथा शहराच्या जवळच्या ज्या शाळा असतात त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमधून ही तिथल्या राहणाऱ्या ग्रामस्थांची मुलं जातच नाहीत कारण ती जी काही फी देता येईल ती फी देऊन घरातल्या इतर खर्चांवरती कात्री लावून पालक मंडळी ही आपापल्या मुलांना खाजगी शाळांमधून शिकवत असतात. आणि म्हणून सरांनी ज्याचा उल्लेख केला की खाजगी शाळा CBSE बोर्डाच्या शाळा यांच्या पात्रतेचे गणवेश त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा या देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आता या शाळेच्या नव्या बांधकामाला देखील इथे सुरुवात होते आहे आणि हे सगळं करत असताना येणाऱ्या भविष्य काळामध्ये या सगळ्या परिसराची भौतिक स्थिती ही प्रचंड प्रमाणामध्ये बदललेली आपल्या सगळ्यांना दिसणार आहे. इथे शिवडी न्हावा असा जो ब्रिज होईल हा ब्रिज झाल्यानंतर मुंबई ही आपल्याला तुलनेनं कितीतरी जवळची होईल आणि मग अशा वेळेला आपण पाहतो की शेजारच्या परिसरामध्ये आता उलवा नोड डेव्हलप झाला त्यानिमित्तानं आपल्या सगळ्या परिसरातल्या गावामधली मुलं आणि त्या तुलनेमध्ये आता कॉलनीया झाल्या त्या कॉलनीमधून मुंबईपासून देशभरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणचे लोक राहायला आले. या सगळ्या लोकांची मुलं ही वेगवेगळ्या शाळांमधून शिकून इथे आली. आता ती या ठिकाणी आल्यानंतर या परिसरामध्ये आपल्या गावांमधल्या मुलांना उद्याच्या काळामध्ये सगळ्याच बाबतीत शैक्षणिक बाबतीत म्हणा नोकऱ्यांच्या बाबतीत म्हणा या सगळ्या तिथे राहणाऱ्या लोकांशी स्पर्धा करायची तिथल्या मुलांची स्पर्धा करायची.